बीते कुछ दिनों पहले नागपुर के धरसल पुलिस थाना अंतर्गत एक व्यक्ति द्वारा अपने परिवार की हत्या कर खुद आत्महत्या करने का मामला सामने आया था। अब ऐसा ही एक मामला अमरावती पुलिस थाना अंतर्गत आने वाले योदा पुलिस थाना अंतर्गत भी सामने आया है। शवों से दुर्गंध आने के बाद इलाके में रह रहे रहवासियों को इस घटना के बारे में जानकारी मिली, जिसके बाद उन्होंने पुलिस में इस मामले की शिकायत की। अब पुलिस द्वारा इस मामले की आगे की जाँच जारी है। अमरावती में येवदा पुलिस थाना अंतर्गत आने वाले भामोदा में एक व्यक्ति द्वारा अपनी पत्नी व पुत्री की हत्या कर आत्महत्या करने का मामला सामने आया। जिस गांव में एक साधारण से साधारण चोरी भी नहीं होती, वहां दोहरे हत्याकांड के साथ आत्महत्या करने से नागरिकों में भय का माहौल है। शुक्रवार की दोपहर पत्नी और बेटे के शव से दुर्गंध आने के बाद घटना का पता चला। गला घोटकर आत्महत्या करने वाले पति का नाम अनिल देशमुख है, वही वंदना देशमुख और साक्षी देशमुख पत्नी और बेटी के नाम है। नागरिकों ने शुक्रवार दोपहर येवदा पुलिस को सूचना दी कि देशमुख के घर से दुर्गंध आने लगी है। पुलिस मौके पर पहुंची तो एक कमरे में अलमारी में उसकी पत्नी का शव, बेड के नीचे बेटी का शव और अनिल का शव दूसरे कमरे में मिला। ग्रामीणों ने मृत अनिल को गांव में देखा था। इससे अंदाजा लगाया जा रहा है कि पहले उसने अपनी पत्नी और बेटी की हत्या कर रात में खुदकुशी की होगी। प्राथमिक अंदाज ये भी लगाया जा रहा है कि आर्थिक तंगी से त्रस्त होने के कारण अनिल ने इस घटना को अंजाम दिया होगा। इस संबंध में पुलिस द्वारा आगे की जाँच जारी है। अनिल देशमुखच्या घरातून काही वास येत आहे, वरून आम्ही तात्काळ आमची टीम घेऊन भामोद गावात गेलो। तिथं पाहिले असता तर अनिल देशमुखच्या घराला लॉक होतं। आम्ही पंच घेतले, पंचासमक्ष ते लॉक तोडलं आणि आत प्रवेश केला। पहिल्या रूममध्ये आम्ही पाहिले असता तर ते कॉटखाली एक प्रेत मिळालं, डिकम्पोज होतं प्रेत। ते मुलीचं प्रेत होतं अनिल देशमुखचं। त्याची आम्ही पूर्ण कारवाई केली। त्यानंतर आम्ही पुढच्या रूमला गेलो, दुसऱ्या रूमला। त्या रूममध्ये आम्हाला अनिल देशमुखच्या पत्नीचं प्रेत मिळालं, तेही डिकम्पोज होतं। त्याची आम्ही कारवाई केली। त्यानंतर आम्ही त्याला लागूनच त्याच्या वहिनीचं घर होतं, ते पण दार लावले होते, आतून दोन्ही बाजूंनी दार लावलेले होते। आम्ही पाहिलं त्या दाराच्या पटीतून तर तिथंही एक पुरुष जातीचं प्रेत लटकलेलं दिसलं। तर आम्ही दोन पंचांसमक्ष ते पण दार तोडलं आणि आत प्रवेश केला। तर ते प्रेत आम्ही त्याची ओळख पटवून घेतली की प्रेत त्याचं अनिल देशमुखचंच होतं। आणि त्याचा पंचनाम्यामध्ये आम्ही त्याचं झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये सुसाईड नोट मिळाली। सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलं होतं की दारूच्या नशेत त्यांना खूप त्रास होत होता आणि त्या त्रासामुळे तो 4-5 दिवसापासून दारू पीत नव्हता आणि त्या त्रासामुळे तो गेल्यानंतर समजा त्याच्या पत्नीला किंवा मुलीला मागे त्रास होईल, त्या कारणाने त्याने त्याला मारलं त्यांना आणि स्वतः आत्महत्या केली। त्यात असं लिहिलं आहे की माझ्या घरच्यांचं कोणाचा त्यात दोष नाही आहे, सगळे घरचे चांगले आहेत। आणि लहान मुलीबद्दल त्याने म्हटलं होतं की ती त्याच्या मामाकडे गेली आहे आणि तिच्या शिक्षणाबद्दल त्याने म्हटलं आहे त्याच्यात। आता तिन्ही प्रेत आम्ही उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे आणलेलं आहे। पंचनामा केला, इन्क्वेस्ट पंचनामा केला। आता डॉक्टरांच्या अभिप्रायावर पुढील तपास आम्ही करू। हे जे अनिल देशमुखचं हे खाण घडलं होती, तिघं जण वारले, हे आमचे नातेवाईकच नरेश देशमुख। आणि हे जे झालं, कोणची हत्या आहे ते सर्व काही होते, हे माणूस तसं हे करू शकत नाही। काही दारू बिरू पिल्याशिवाय, नशापाणी केल्याशिवाय हे काम होत नाही। आणि जर का गावात जर दारू नसती तर हे तिन्ही जणं आज वाचले असते, पण इथं दारूचा सुकाळ असल्यामुळं हे हत्याकांड झालं। BCN News के लिए अमरावती से संवाददाता की रिपोर्ट।